नमस्कार 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 फुबईफू ब्रेकिंग न्यूज मध्ये मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो। कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण त्याआधी सुरुवात करूयात आत्ताच्या महत्त्वाच्या बातमीपासून। अश्विनीजी कासेकर यांच्या खाऊच्या डब्यामधल्या खोबऱ्याच्या वड्या गायब आता झालेल्या आहेत। पोलिसांचा तपास सुरू आहे आणि संशयाची सुई आहे ऋषिकेश जोशी यांच्यावर। यानंतरची अत्यंत महत्त्वाची बातमी, आता माझ्या ताकद नाही असं कळवळून जगाला सांगणारा अभिनेता मंगेश देसाई याच्याकडे अखेर सरकारचं लक्ष। दोन ग्लुकोजच्या बाटल्या देण्याचं आरोग्य मंत्र्यांचं आश्वासन। आणि आत्ताच हाती आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी, दिगंबर नाईक आता करणार मालवणीत पदार्पण। तर या होत्या हेडलाईन्स। आता बघूयात विस्तृत कार्यक्रम। फ्रुटी प्रसूत फुबाईफू कॉमेडीचं आधार कार्ड पॉड बाय डाबर बाबू सॉल्ट टूथपेस्ट। कम ऑन, लगेचच आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नील जोशी। आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूयात अश्विनीजी कासेकर मॅम। आणि जोरदार टाळ्या सतरंगी आणि अतरंगी यांच्यासाठी। आणि जोरदार टाळ्या फुबाईफू ब्रास बँड। कम ऑन, क्या बात है। आणि आता परीक्षकांना विचारूयात की कुणाच्या टीम पासून आता सुरुवात करूयात। माझ्या टीम पासून ओके, मंगेश देसाई अँड दिगंबर नाईक। तर आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येणार आहेत दोन पुराणातले बंधू रावण आणि कुंभकर्ण। बघूयात हे दोघे एकत्रितपणे इकडे काय धुडगूज घालतात। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून दिगंबर नाईक आणि मंगेश देसाई। मुझे नींद न आए, मुझे नींद न आए, मुझे चैन न आए, जरा जाए कोई ढूंढ के लाए, न जाने मेरा बेड खो गया, न जाने कहाँ बेड खो गया, न जाने कहाँ बेड खो गया, न जाने कहाँ बेड खो गया। जागा झोपायला मिळाली लगे झोपतो आज न छोडूंगा तुझे दम दम दम, तूने का समझा है मुझे दम दम दम, दिल में है तूफान भरा दम दम दम, नाक में ही चांद चढ़ा दम दम दम। मिनी रावण हाय, ये रामा ये, तुझ्यामध्ये हिम्मत असन तर माझ्या संग युद्ध कर। आता माझ्याकडे सगळं आहे, मेघनाथ आहे, सोमनाथ आहे, कुंभकर्ण आहे, सुपर्णखा आहे आणि सीता पण आहे। तेरे पास क्या है? हाय सगळा झाला, प्रॅक्टिस करून झालेली आहे। रामा संग टॉक टू टॉक कसा करायचा याची सगळी प्रॅक्टिस झाली, पण माझी प्रॅक्टिस बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी माझ्या समोर कोणीच नाही, ऐकायला पण कोणीच नाही, कोणीतरी पाहिजे ना। अरे आईच्या गावन राम आलं वाटतं, पला पला पला, नाही तर राम म्हणा, राम म्हणायला लावणार तो म्हणा मारणार, पला 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 पला, डोंगराला आग लागली, पला 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 पला। मिनी मिनी एखाद्या डोंगराच्या मागं जाऊन लपतो, ऐचो गावन इकडं मिनी डोंगर आरवा डोंगर, लप 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 लप। याच्यापेक्षा रामाकडनं मेलेलं बरं। पण हा कोण आहे? अरे हा तो आपला कुंभकर्ण। ए कुंभे उठ, अरे कुंभे उठ, इकडे मी प्रॅक्टिस करतो तिकडे घोरतो, अरे इकडे माझी संगली लागली आणि तिकडे झोपतो, उठ अरे उठ उठ आई झोपरे उठ। अरे उठतच नाही हा, तुला तो उठवणारच। ए बावजा वाजू बाजा,
अजून पण नाही उठलं, तीन महिन्यापर्यंत नाही उठलं ना तुझ्या धोत्रात मुंगे सोरणार. काय फालतूगिरी लावली आवऱ्या दिवसांनी जरा झोपलो काय फालतूगिरी? काय झोपतो रे बाले, काय झोपतो तू जांगा वर करून? इकडे माझी केवढी फाटली माहितीये तुला? झालं रात्र डोल्याला डोला लागत नाही, झोपेमध्ये काही रामच राहिला नाही, सारखा सपन्यामध्ये राम येतो. असं हायसर राम आणि हायसर मी, आणि तो मना बाण मारतो झुप्पूप आणि मी पडतो झुप्पूप. तुला सपच सांगतो, दोन चार वर्षापासून डोल्याला डोला लागला नाही, आई लावला नाही रे. सपच सांगतो तू झोपतो. हे जे आईला मग तू खड्ड्यात बसून उंटाच्या शेपटीच्या मुक्या का घेतो? म्हणजे आपल्या घरात एवढी सुंदर वहिनी असताना तुला काय अवदशा लागली? त्या सीतेला कशाला पालवून आणलं? आता मांजे आहे की लपरी बिपरी सोडून दे, जरा थन जे थन जे, आणि रामाला जाऊन नाक बी घासून सांग तुझी सीता परत घे बोल. नाही नाही नाही, मी सीतेला परत घेणार नाही. अरे सीतेला एवढा पलवून आणला, दारी बिरी लावून मेकअप केला त्याला स्वर्णासाठी? जे आईला सगळी फालतूगिरी, आणि आपली सुपर नाकावाली बहीण तिचं काय? तिने पण तुझा नाक कापला बोल. म्हणजे? अरे नक्कीच्या लग्नाला 117 विघ्न. काय बोलतो? अख्ख्या लंकेमध्ये कोण लंकन तिच्या बरोबर काम करायला तयार नाही, लगीन करायला तयार नाही बोल. काय बोलतो? अरे मी मलिंगाला बोलला तुझे पण कुरले माझ्या भनीचे पण कुरले, मग काय उरले? दोघं पण लगीन करून टाका. जायला तो नाही बोलला. काय बोलतो? तो बोलतो तुमच्या बहिणीचं नाक कापलं कशा लगीन करू? असं बोलतो? मग आपण प्लास्टिक सर्जरी करू. जायला प्लास्टिक सर्जरी? तुझ्या फालतू लपऱ्यान एवढे पैसे गेले, घराच्या छपरावर घालायला प्लास्टिक नाही बोल. आणि प्लास्टिक सर्जरी करू, त्या सीतामाच्या सिक्युरिटीवर एवढा पैसा खर्च केला, आपल्या घराचे सगळे असे सोन्याचे कलश विकायला लागतात. तू एक काम कर ना दादू, त्या रामाला जाऊन सांग ना सीता परत घे, मी झोपायला मोकला. वेट वेट, आई झोपा रे वेट. सारखं झोपतो ना, अजिबात झोपायचं नाही. मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं? काय केलं? तुम्हाला खाऊ पिऊ घातलं, तुम्हाला अन्नाचा मोठा केला, तुम्हाला अंगुली पांगुली घातली. आम्हा विभीषण बोलायचा पण. रावण दादा, रावण दादा, दारू गण्णा ताम माझ्या कुंब्याला अंगुल घालतो. रावण दादा, रावण दादा, दारू गण्णा अरे ताम माझ्या कुंब्याला पावडर लावतो. रावण दादा, रावण दादा, दारू गण्णा ताम माझ्या कुंब्याला टिला लावतो. आणि आई तुम्ही झोपता? तुमच्यासाठी काय नाही केलं? तुम्हाला सोन्याची लंका दिली, हे काय माझ्या टाइम टायमाला साथ न देता पळून जाण्यासाठी? अरे इथे कसली तुझी सोन्याची लंका? तो एवढ्या लांब शेपटीचा एक हनुमान आला, त्याने शेपटीला आग लावली, तुझी सगळी लंका जाळून टाकली पण. तू एक काम कर ना, त्या सीतेला परत दे ना, मी झोपायला मोकला. वेट वेट, झोपायचं नाही. अरे मिनी का आंडू पांडू वाटलो काय तुला? माझ्याकडे खूप अस्त्र आहे, मेघास्त्र आहे, पाणी अस्त्र आहे, वायू अस्त्र आहे, सगळी अस्त्र आहे. ते वस्त्र संभाल नाही तर विवस्त्र वसेल. जायला तुझी सगळी अस्त्र मागच्या महिन्यात वहिनीने वाण्याला दिली आणि राशन भरलं. आईला लंकापती आधी ढंकापती बन. आणि म्हणणं सांग आपल्या अशोकवनांची काय अवस्था आहे? अरे तुझ्या मुलं झाली. काय झालं? त्या हनुमानाने आपलं अशोकवन पण चालून टाकलं माहित आहे तुला? मग आता आंब्याच्या सीझनला एक आंबा नाही आमच्या अशोकवनामध्ये? आता सणाला पाहुणे रावणे आले तर काय चिकू पिळून देऊ ना? काय शांतपण करू नको. हा माझा अपमान आहे, अपमान आहे. तुझा अपमान आहे मग तेच सांगतो, अपमान आहे, त्याला डाऊन करू नको ना. जायला त्या सीतेला परत सोड ना, म्हणजे मी झोपायला मोकला. मी तिकडे नाही जाऊ शकत. अरे आणताना गेला होता ना दाढी मिशा लावून, आता जायला का धाव? मला कोणी ओळखलं जर
मग तू दाढी लावून जा. दारी मध्येच मना कोणी ओळखलं तर? मग तू दारी काढून जा. मग मना कोणी ओळखलं नाही तर? जायला तुझा प्रॉब्लेम काय? तुला सीतेला सोरायला जायचंय का तुला तुझी ओळख पटवून द्यायला जायचं? नको नको चिकरे नको. त्यांनी बेंबीत बाण मारलं तू. आता मला माहित आहे तुझा प्राण बेंबी मध्ये आहे. तुला कसं माहित? परवा तुला वहिनी मजाक मध्ये मारत होती तेव्हा तू नाही का बोलला बेंबी सोडून मार बेंबी सोडून मार? पण तुला कसं माहित? अरे आपल्या छोट्या बीबीसी त्याने आख्या बीबीसी वर बॉम्बॉम केली. बोल, रावणाचा प्राण बेंबी मध्ये संपला. सगळं संपला. संपला सगळं संपला. तरी मना तो सांगत होता. बीबीसन मना सांगत होता. दादूस हे लफर करू नको. अंगाशी मी त्याचं ऐकलं नाही. एवढा शिक्षित माणूस, शिकलेला माणूस, एज्युकेटेड माणूस मी त्याला फाट्यावर मारला. आता मना वाचू कुंभकर्ण. आता मना वाचू. पण तुला वाचवणारा मी कोण? आता स्क्रिप्ट मध्ये बदल नाही करायचा. आपण उदळलेली फळे आपल्यालाच भोगावी लागणार आणि लोकांना भोगावी लागणार. त्या स्क्रिप्टचा शेवट रामाने केला पण ह्या स्क्रिप्टचा शेवट हा कृष्ण करणार आहे. हे कृष्णा दे ना काय 9.5 मार्क दे मी झोपायला मोकळा. उठ आई झोपा रे उठ. जोरदार खेळा झाला पाहिजे जोडीसाठी. मग परीक्षकांना ही जोडी कशी वाटलेली आहे? स्वप्नील सर, तुम्ही दोघांनी फार वेगळं डायमेन्शन दिलं या नोन कॉन्सेप्टला आणि नोन स्क्रिप्टला. आणि रावण आणि कुंभकर्णाच्या रिलेशनशिपचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आम्हाला दाखवलात. मला असं वाटतं की तुमचा ऍक्ट इतका गोड झाला की असं खरं होणार नाही, पण 1% असाही चान्स वाटतो मला की रावणाबद्दलची हेट्रेड थोडी कमी होईल. तो क्यूट आहे यार. इसको क्या गुस्पे क्या गुस्सा करणे का. पण फार फार तुम्ही दोघांनी सुंदर परफॉर्मन्सेस दिलेत आणि फार एंटरटेनिंग ऍक्ट केलात. गॉड ब्लेस बोथ. थँक्यू. मला प्रचंड आवडला ऍक्ट आणि कारण एनर्जी परफेक्ट लागली होती. दोघांची रिहर्सल परफेक्ट झालेली आहे दिसलंच. एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग रावण आणि कुंभकर्ण. झोपू शकता दिगंबर. थँक्यू सो मच. आणि आपण तोंड गोड करूया मग त्याच्यानंतर झोपा. स्किट जे आहे ते तुषारनी लिहिलं होतं. क्या बात आहे. वाव. जो गाठा तुषार साठी. आणि आता बघूयात की या बंधूंना किती गुण मिळतात. स्वप्नील जोशी 9.5 आणि अश्विन मॅम अर्धा तुषारचा 10.75. वा 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 वा. बघूयात आता स्वप्नीलजींच्या फॅमिलीतून कोण येतात. आता आमच्या उरलेल्या सगळ्या जोड्यांपैकी मी उतरवतोय हेमंत डोबे आणि प्रियदर्शन जाधव यांना. हेमंत आणि प्रियदर्शन यांचा परफॉर्मन्स आपण पाहूयात. हो, तर पुढे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे जी मी कालच्याही भागामध्ये सांगितली होती. या 6 जोड्यांपैकी कोणती तरी एक जोडी आज आपला निरोप घेणार आहे आणि ज्या 5 जोड्या उरतील त्या जाणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये. आणि या बेस्ट आधार कार्ड जोड्यांमधून निवडलं जाईल महाअंतिम फेरीमध्ये श्रेष्ठ आधार कार्ड. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊयात पुढे. पावसाळा सुरू झाला की दोन गोष्टींना उधाण येतं, कुत्र्यांच्या छत्र्या आणि मुलांची ऍडमिशन्स. आता बघूयात कुणाचं ऍडमिशन कुठे होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. माय नेम इज अँथनी गोन्साल्वेस. या शाळेचा मी प्रिन्सिपल. ऍडमिशन देतो, डोनेशन घेतो. ऍडमिशन देतो, डोनेशन घेतो. ज्याला हवं ऍडमिशन त्यांनी द्यावं डोनेशन. ज्याला हवं ऍडमिशन त्यांनी द्यावं डोनेशन. पैसे काढा लवकर. चार लागतात. एक्सक्यूज मी प्लीज सर. मास्टर ऍडमिशन. मास्टर मास्टर बोलायचं नाही. चीफ गेस्ट कॉल मी सर. सर ऍडमिशन. तुला ऍडमिशन पाहिजे? नाही, माझ्या मुलीला पाहिजे. ओके. नाव माहितीये? सुभानराव लटकर. तुझं नाही? हा हा मुलीचं. हा सायली सुभानराव. मुलीचं नाही. हा तुमचं? अल्फॉन्सो गोन्सालिकर. अँथोनी गोन्सालकर. अँथोनी गोन्सालवे. मी माझं नाव नाही विचारते.
या शाळेचे नाव काय माहितीये? अ माहितीये ना सर, सेंट परफ्यूम. व्हेरी गुड, आय एम प्राउड ऑफ यू. तर तुला ऍडमिशन पाहिजे? नाही, माझ्या पोरीला पाहिजे ऍडमिशन. पोरीला पाहिजे ऍडमिशन, ठीक आहे. तुम्हाला मला काही प्रश्न विचारावे लागतील. सर तुमचं इन्कम किती आहे? हा पहिला प्रश्न आहे ना. हा माझ्या तुम्हाला मला काय प्रश्न विचारावे लागतील? अहो मग तेच विचारतोय सर, तुमचं वय किती आहे? तुम्हाला मला काही प्रश्न विचारावे लागतील आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. अहो मग असं नीट मराठीत सांगा ना, तुम्ही मला प्रश्न विचारणार आणि मी त्याची उत्तर देणार. अहो पण सर, माझं नाही पोरीचं ऍडमिशन आहे, पोरीचं माझं नाही. पण आमच्या इथे पोरीच्या ऍडमिशन साठी पालकांना इंटरव्ह्यू द्यावे लागते ना. मी माझी परीक्षा. तुझा पहिला प्रश्न आहे. ए वाजू नको, भीती वाटते त्यांना, उगाच टेन्शन येतं, नको वाजू. लाईटचा शोध कोणी लावले? हा लाईटचा शोध कोणी लावले? बबन चव्हाण. कोण बबन चव्हाण? हाय आमच्या एरियात. कोण तुमच्या एरियात? अहो आमच्याकडे लाईट गेली की तो अशा आकडे टाकतो, जिकडे लाईट आहे तिकडे शोधतो आणि तिकडनं लाईट आणतो. त्यानंच तर शोध लावलाय लाईटीचा. व्यंकेश करू नको, खरे उत्तर दे. लाईटचा शोध थॉमस एडिसन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येत ना मला सर. माझा दुसरा प्रश्न आहे. नाही ए नको ना वाजू, टेन्शन येतो उगाच. झिरो शून्य, शून्यचा शोध कोणी लावले? मी. लहानपणी. हा लहानपणीच लावला. म्हणजे काय झालं, शाळेत गेलो तर शून्यापेक्षा जास्त मार्क कधी पडलेच नाही, त्यामुळे त्याचा शोध मीच लावलेला आहे. आणि असा शोध माझ्या पोरीनं लावू नये म्हणून तुमच्या शाळेत ऍडमिशन घ्यायला आलोय मी. टाईमची खोटी करू नको. नाही 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 नाही. माझा तिसरा प्रश्न आहे. नको ना रे, टेन्शन येत ना. उगाच मोठा प्रश्न वाटतो एवढसा असतो सगळे येत असताना. टू बी ऑर नॉट टू बी हे वाक्य कोणाचं आहे? बाहेर उभ्या असलेल्या पालकांचं आहे. ही द्यावी की न द्यावी, that is the question. Tune admission deta ka admission. Hey, are hey, bankes karu nako. Oh my, kharach asa mannay palkancha. I'm sorry Mr. Letkat, I'm the school khup reputed, and you want to enroll your child here? Here we not only teach pupils but we also educate them. And I doubt a man like you who have limited resources for living can cope up with the standards. तुमचं झालं, आता माझी पाळी. जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगतचालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. हे घ्या, आता ह्याची गरज आहे तुम्हाला. घ्या पटकन, आता घ्या. तू काय बोलते मला नाही कळते. सर सेम ऑन यू, आय सेम ऑन यू ना. तुम्ही जे बोलला तेच मी बोललो. तुम्ही दना दना इंग्रजी बोलला, मी दना दना मराठी बोललो. सोडा ना मराठी, सोडा इंग्रजी. यू टॉक सिंपल, आय टॉक साधं. आय हॅव मनी, गिव्ह ऍडमिशन फॉर माय बेबी. ओके मिस्टर लेटकट, व्हॉट डू यू डू? आय एम फाईन सर. नाही खरंच बरं आहे मी. कसं काय म्हणजे? हाव डू यू नाही विचारले, व्हॉट डू यू? हा म्हणजे काय करते? आलं लक्षात माझ्या, पेपरची लाईन टाकतो सकाळी 7 ते 9, मग 9 ते 11 दुधाची लाईन टाकतो, मग 12 ते 7 ऑफिस असतं माझं, तिथं पिऊन म्हणून काम करतो. 7:30 ते 11:30 उदबत्त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो आणि 12 ते रात्री 3 वाजेपर्यंत भुर्जीपावच्या गाडीवर काम करतो. तसं करतो, कमवतो पैसे थोडेफार सर. हा काम करते खूप. हा ते पण ते आमच्या स्टँडर्डचे नाही रे सर. म्हणून नकोय, पुरीला पाहिजे ऍडमिशन. तिचा आणि माझ्या स्टँडर्डचा संबंध काय? स्टील. तांबा पितळ नाही घरात, स्टील कुठनं आणून देऊ तुला? स्टील म्हणजे तरीही. तरीही काय? मला सांग तुझा बायको काय करतो? माझा बायको, माझा बी मोक, माझो बायको वारलो. तुझी बायको गेलीवर, तू जातो कामावर, मग घरी तुझ्या पोरीवर ते हे कोण करणार? संस्कार. संस्कार कोण करते? संस्कार मी करणार सर. माझे संस्कार होणार तिच्यावर. कष्टाचे संस्कार होतील, संघर्षाचे संस्कार होतील. टॉप होईल ना पोरगी सर. भाषण मस्त करते तू. नाही पण तिला ऍडमिशनचं जरा बघा ना.
बर डोनेशनचं कसे करणार? चेक देतो, कॅश देतो, डीडी पाठवू का घरी आणून देऊ? अरे कसे करणार, म्हणजे तुला ते परवडणार का? किती आहे अशी फी तुमची? 4,420,000. आता काय गप्प लटकत बोल आता. 4,420,000. तिच्या जन्माआधीपासून 5,00,000 जमून ठेवलेत, घ्या उद्या सकाळी. घेतले कधी? असे समजले बाबा. हा, बरोबर. पण मला सांग पुढचे एक्सपेन्सेस, म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म, ते वेगवेगळे डेज असतात, ते सगळे खर्च तुला कसे परवडणार? चला दिले कधी दिले? आता समजायचं ना तुम्ही पण. ते फक्त आम्ही समजायचे, तुम्ही खरंच द्यायचे. आईला तुम्ही समजायचं ते समजायचं आणि आम्ही द्यायचं ते खरं द्यायचं, असं कसं? पण इतकं डोनेशन सर कशाला? कशाला? आमची शाळा बघितली का? बाहेरून एसी, आतून एसी, आणि बाथरूम बघितले, हाय स्टँडर्ड बाथरूम. आणि तुमच्यासारख्या पाटी आणि वही मध्ये लिहित नाही आम्ही. लॅपटॉप बोलली तो, कुठे लॅपटॉप? अहो पण त्यानं पुस्तकाची गोडी निर्माण होत नाही ना, त्याचं काय करणार तुम्ही? म्हणजे? हा म्हणजे विषय कुठले शिकवता तुम्ही? नेहमीच हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ्स अँड ऑल लँग्वेज. हा मग लॅपटॉप वर काय बदलणार आहे का इतिहास? म्हणजे शहाजान मुमताज साठी ताजमहल नाही तर 1 BHK बुक केलं का धैर्याच्या साठी? हा असं शिकवणार का? पृथ्वीचा आकार गोल नाही, त्रिकोणी आणि तिन्ही बाजूने पाणी सांडतं म्हणून पृथ्वीचं पाणी कमी होतंय असं शिकवणार का तुम्ही? सर पुस्तक काय, लॅपटॉप काय, सगळं सारखंच आहे, पण डोनेशन कशाला? अपमान करते आमच्या शाळेचे. नाही तुला माहितीये की आमची शाळा किती रेप्युटेड आहे? इथून मोठे स्टुडंट पास आउट झाले, त्यांनी नाव कमावले, मोठे झाले. सर मी तुम्हाला तेच सांगतोय, मुलं शाळेला मोठी करतात, शाळा मुलांना मोठं करत नाही सर. वा 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 वा. थोडे पटले मला सांग. ओळख अँथनी गोन्साल्वेस? अरे मला ओळख नाही रे, तुझी कोणाची ओळख? बबन दहीगुडे. कोण बबन? अहो माझ्या ओळखीचं आहे. अरे काय करतो तू? पानवाला आहे. ओळख धावते. जो ओळखीचा आहे तो सांगितला ना मी सर ते ऍडमिशन. अरे बाबा ए माठे, अरे तुझी काय वशिला बिशिला आहे की नाही? नाही माझ्या अशिक्षित आई बापांनी असले का निर्णय संस्कार कधी केलेच नाहीत ना आमच्यावर. हो का? अरे वा वा, मग आय एम सॉरी, तुझ्या मुलीला ऍडमिशन मिळणार नाही कारण ती आमच्या पात्रतेची नाही. हा आणि तिला ऍडमिशन दिलं तर आमच्या शाळेचा पर्सेंटेज कमी होईल, सो गेट आउट. अहो सर असं काय करता? अभ्यास घेतला माझा, शाळा घेतली माझी, परीक्षा घेतली माझी आणि माझ्या पुरीलाच नापास करून टाकलं तुम्ही डायरेक्ट. अहो पैसे पण द्यायला तयार आहे ना मी, असं काय करता सर? आणि अहो सर शिक्षण शाळेचं पर्सेंटेज वाढवत नाही, मुलांचं पर्सेंटेज वाढवतो. अहो सर गेट आउट. बरं आता एवढं चिडलाय तर जातो मी, पण जाता जाता एक प्रश्न विचारतो. हा विचार विचार. सर डू यू नो हू वॉज महात्मा ज्योतिबा फुले? हू वॉज महात्मा ज्योतिबा फुले? आय डोंट नो. मग तर माझ्या मुलीची अजिबातच पात्रता नाहीये या शाळेत शिकायची, आणि तुमची तर अजिबातच पात्रता नाहीये तिला शिकवायची. एक काम करा, हे धरा आणि लावा तोंडाला, आता तुम्हाला आणि त्या शिक्षण पद्धतीला ह्याचीच खरी गरज आहे आता. धमाल मजा बघूयात परीक्षकांना हा ऍक्ट कसा वाटला. अश्विनी मॅम, आपण नेहमी म्हणतो की साक्षर असावा भारत, कसा होणार जर का अशी सिस्टम असेल तर साक्षर कसा होणार? आणि सर्वसामान्य माणूस मेहनत करतोय आणि तरीही समोरची काय तुमची रेप्युटेशन ती नाहीये, हे आजकाल खूप चाललंय. मला खूप आवडलं हे, खूप अप्रतिम परफॉर्मन्स. थँक्यू यू ॲज अ प्रिन्सिपल, रॉकिंग खूप चांगला तो केलास. आणि सर्वसामान्य माणूस प्रियदर्शन खूप सुंदर साकारलास रे, अगदी मनाजवळचा, खूप मस्त वाटला हा, खूप सुंदर. थँक्यू. स्वप्नील सर, मी आता असं म्हटलं तर वावग ठरणार नाही की फू बाई फू ही पण एक प्रकारची थेरपी आहे, ज्याच्यात तुम्हाला एंटरटेनमेंट तर मिळतेच पण त्याच्याबरोबर तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. आय थिंक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता आणि फार छान तुम्ही तो एक्झिक्यूट केलात. तुम्हाला तर इतका गेम करेक्ट कळायला लागलाय हा आणि यू आर मेकिंग द मोस्ट ऑफ इट. तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आणि असेच छान छान ऍक्ट करत राहा आणि असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा बघूयात किती गुण मिळतात. अश्विन मॅम किती गुण? दहा आणि झका. स्वप्नील सर 10-20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता अश्विन मॅमच्या फॅमिलीतून कोण येणार?
सतरंगी टीम मधून आता येतील लीना अँड ऋषिकेश. लीना आणि ऋषिकेश यांचा परफॉर्मन्स आपल्याला बघायचा आहे. मराठी चित्रपटात वेगवेगळे बदल होत असतानाच एका परप्रांतीय नटीला करायचंय मराठी चित्रपटात काम. बघूयात मग आता तिला काम मिळतंय का आणि ती कुणाला भेटतेय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. खंडरायाच्या लग्नाला तनु नवरी नटली, नवरी नटली, अग बाई सुपारी फुटली, नवरी नटली, अग बाई सुपारी फुटली. या गाण्याचा माझ्या स्किटशी काडीचा भी संबंध नाहीये. हा माझा रिंगटोन होता पण आपलं म्हटलं परंपरा उगल मोडायला नको. हा बोला. होय प्रॉडक्शन मॅनेजर अष्टेकर बोलतोय. हा बोल की काय फोनवर सगळे प्रश्न विचारणार. बर होय. हा पिक्चर मी स्वतः डायरेक्ट करणार आहे का म्हणून तू मला काय विचारणार. नाही काय झालं ह्याच्या आधी इतक्या लोकांच्या डायरेक्टर लोकांच्या मी फिल्म केल्या पण प्रत्येक रांड्याचा जो प्रत्येक शॉट हा मी स्वतः लावलेला आहे प्रोडक्शन मॅनेजरने. एकालाही कॅमेरा लावायला येत नव्हता. अरे पण नंतर अवॉर्ड घेताना कुणी मला साधं क्रेडिट पण दिलेलं नाही. मग म्हटलं काय नाही यंदा आपणच पिक्चर डायरेक्ट करायचा. लेखक लई मोठा आहे म्हणजे मीच रे. आता कदा संवाद डायलॉग वगैरे सगळं मी लिहिलेलं आहे आणि प्रोड्युसर हे वेड्या झाले मी कशाला प्रोड्यूस करतोय मला काही भिकेट डोळा लागले. नाही 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 एक गुजराती बाई माझा पिक्चर काढायला घेतलेले हिरोईन तेवढं फक्त ठरायचं रे ते आता एकदा ठरलं बाई आली की मग काय सांगतो तुला मी नंतर. हा मला फोन ठेवा दे. मला कळलं की तुझा आयफोन आहे 50,000. अरे मग महागड्या फोनवर फालतूच बोलत असतोस ना. फोन ठेवा फोन. इतका वेळ झाला बाई अजून आली नाही. कशी आली नाही अजून. ओढणी ओढू ओढीने उडी जाय. ओढणी ओढू ओढूने उडी जाय. नाना रे रे बाय नाना रे सेवा. नाना रे रे बाय नाना रे सेवा. मने हैया मगई काई खाय. ओढणी ओढू ओढूने उडी जाय. 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 ए बाप्पा उभारी हेलो ए बीजल ए हमारी ऑर्डर लिखी ले फटाफट फटाफट जो हमार 2 किलो खमण हाँ ने 5 केरी नु रस ને ફણસી નું શાક હા બધું ભેજી દે. અને હાંભળ 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 મારા માટે ને ફરાળ માં કઈક મોકલજો જો બપોરે 12 વાગ્યા સુધી મોકલજે. હા ભાઈ એડ્રેસ છે ને. હા ભલે ઓકે જય શ્રી કૃષ્ણ. વાહ 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 એ ભાઈ જય શ્રી કૃષ્ણ. ને મી ને વિધુ ના ના જોક કરો છો એટલે જય શ્રી કૃષ્ણ. હે હે રામ 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 રામ. એ ઓલો આ સ્ટીકર કેમ મળશે. હે આ સ્ટીકર 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 ઈ તો મળત નહી મને માહિતી નથી. ब्लॅक माणूस डायरेक्टर आस्टेकर. ब्लॅक माणूस पाहिजे तुम्हाला यायला. आमच्याकडे एक काळ्या म्हटलं 50 जण होते. 2-3 इथं बसले. कोण पाहिजे तुम्हाला इथलं बघा. ना ना आम्हाला कोण नाही बाप्पा. मने ओलो डायरेक्टर आस्टेकर जोईच. डायरेक्टर असते मला काळा म्हणता तुम्ही. मला काळा म्हणताय. एवढा गवाळ रंग माझा मधाळ बोलतोय मी. मला काळा म्हणताय तुम्ही. आणि डायरेक्टर असतेकर नाही अष्टेकर. अष्टकर असलेला 8 जणांचं काम एकटा निपटतो तो. गुजराती प्रोड्युसर बाई तुम्ही काय. कोकिला बेन. कोकिला आयला बाई सॉरी आयला काय. कवा धरणं वाट बघायला लागलोय तुमची. मीटिंग स्टार्ट कर बाबा. टाइम नव्हती. हाल मीटिंग स्टार्ट कर म्हणजे काय संधी तयारी झालेली आहे बाई. काय व्हेरी गुड. फक्त एक हिरोईन ठरली की झालं फक्त. ए आस्टेकर तुमच्या मध्ये हिरोईनची काय प्रोसिजर असते. हिरोईनची प्रोसिजर आमच्याकडे आहे. असते की प्रोसिजर असते आमच्याकडे. हिरोईनची प्रोसिजर असते पण नाही नको नको का. नाही नाही यायला नंतर गप्प बसत नव्हतो त्या. त्याला एकदा काम मिळालं की नंतर बोंबा बॉम्ब करत सुटत्या त्या. ही प्रोसिजर मी बंद केलेली आहे. परत त्या लफड्यात पडायलाच नको. दुसरी एक प्रोसिजर आहे. याला ऍक्च्युली फार अवघड आहे होती. ना ना वांधो नाही. मला सांग मला सांग दुसरी प्रोसिजर काय फटाफट. ऍक्टिंग करायला यायला पाहिजे. ए बाप्पा तू वाट करत. बापरे ऍक्टिंग करायला पाहिजे. हा तुमची पोरगी आहे काय.
हिरोईन म्हणून घेऊ की त्याला पण काय काय प्रॉब्लेम नाही आपण देऊ शकतो ना येऊ सो बोलेस पोरगी बेरगी नाही हूँ जाते मला एक्टिंग करायची हिरोईन व्हायचं तुम्हाला एक्टिंग करायची आहे हां का म्हणजे तुला काय वाटलं मी इकडे खाली पिली एवढ्या दूर ती आले प्रोड्युसर राहिला गँड माझ्या गावात कोल्हापूरात मला शिव्याचा लागलाय तुम्ही डायरेक्टर म्हणून काय गांडो काय वाटतं काय बोलतो भाई तुम्ही काय काय म्हणतो तुम्ही गांडो शिव्या द्यायचं नाही काय म्हटलं तुम्ही गांडो मला मी हेच ऐकू आलंय काय म्हणतो तुम्ही नाही बापा गांडो एकले पागल वेडा वेडा पागल पागल नक्की दोन भाषेपैकी कुणी या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला मला कळलं नाही ते काय का असं ना अहो भाई तुम्हाला हिरोईन व्हायचं माझ्या पिक्चर स्टोरी तिला आहे का माझी हिरोईन कसं माहितीये का अरे नाही बापा कशी पण असू दे ना तुला ना या मीटिंगचा टॉपिक सांगू टॉपिक टॉपिक मेन टॉपिक काय माहिती तुला काय टॉपिक काय मला आहे ना नॅशनल अवॉर्ड पाहिजे बापा नॅशनल अवॉर्ड तिकडे गुजराती मध्ये इतकी वर्ष मी काम केलं माझ्या टॅलेंटला स्कोप भेटेल ना असं एक पण डिरेक्टर मला भेटला नाही म्हणून मी बोलली इकडे की ना मस्त फर्स्ट क्लास हिरोईन व्हायचं नॅशनल अवॉर्ड घ्यायचं पाहिजे तर भले पिक्चर मी प्रोड्युस करणार हा नाही बघ खर्चाला बांधो नाही केटलू पण खर्चू कर म्हणे काय बांधो नाही तर शू जोयस बोल पॅलेस जोयस बंगलो जोयस फार्म हाऊस जोयस नदी डोंगर नाला अरे कॉस्ट्यूम ऊपर केटलू पण खर्चो हा ऑर्नामेंट्स ऊपर खर्चो चॉपर मांगाव तू वात के मने हूँ लई आय धंदा करायचं तर गुजराती माणसांनी जायला काय तयारी करून आलेली आहे भाई अहो भाई पण काय एक्सपिरियन्स वगैरे कामाचा काय आहे का नाही 11 वर्षापासून आहे ना गुजराती फिल्म इंडस्ट्री मध्ये टॉपची हिरोईन आहे मी गुजराती फिल्म इंडस्ट्री असं काय असते जायला भाई मला काय माहिती नाही कुठले पिक्चर कुठले गेले तुम्ही एक छान एक एकदम ट्रेजेडी हा मॅम रोवानू बस खाली रोवानू बा बा ने बेटी બીજું છે ને શ્રદ્ધાની ફિલ્મ હે ના દેવતા તને પ્રણામ અને ત્રીજી હતી ને ઓહ ફૂલ રોમેન્ટિક મારું સપનું તારી ઊંઘ ઊંઘ મને કહે ઊંઘ એટલે ઝોપ નીંદ ઝોપવાનું પિક્ચર માં કહે મારું સપનું તારી ઊંઘ મારો સ્વપ્ન તુજી ઝોપ હા જાયેલા ગુજરાતી માણસ કશાત બી સ્વતાચા ફાયદા બગતો જાયેલા તુજા ત્યાં ઝોપે તું તુજો કેસા સ્વપ્ન બગતા તુમી असं कसं मी तुला स्वप्न बघा तू झोप बाबा नाही बाय असं काय नसतं हे बघा तुम्हाला मी सांगतो पण माझ्या पिक्चर स्टोरी तरी बघा तुम्ही हे बघा माझ्या आदिवासी पाड्यातली स्टोरी आहे पॅलेस बिलेस वगैरे असं कशाला लागत नाही टायटल के म्हणे टायटल आहे आक्रंदन पाडा तू बोली हो पाडी जाम धकेली धकेली ने पाडी खाली पाडा पाडी मारामारी नाही याच्यामध्ये आक्रंदन पाडा ए भाई आक्रंदन एटले शू अ व्हीप ऑफ बस्ती आक्रंदन म्हणजे असं रडणं बेसूर म्हणजे एकदम अशी म्हणजे तुम्हाला अंतकरणापासून रडते रडणं म्हणजे काय तसं हे नाही आहे ते पण गोष्टीचा प्रॉब्लेम हे असं की ड्रामा खबर पडी गई आता मला रोल एक्सप्लेन कर म्हणजे तुम्ही करायचं ठरलंच आहे तुमचं फिक्स छे भाई अहो माझी हिरोईन कशी आहे तुम्हाला माहिती आहे का माझी हिरोईन जी आहे अहो तिची दोन मिळची जेवणाची मारामार आहे तिथं तुम्ही नाश्त्याला पोतोभर खायला मागून ठेवलं अहो भाई हिरोईन बघा तुम्ही कसं तिचं पोट खपाटीला गेलेलं माझ्या पिक्चरचं कसं ओपनिंग आहे माहितीये का ओपनिंग फ्रेम हिरोईनच्या खपाटीला गेलेल्या पोटापासून माझा असा कॅमेरा असा पुलबॅक बरोबर हिथं मी असा पुलबॅक करायला घेतल्यानंतर काय ओपनिंग दिसल ते तिळे झाले माझ्या हिरोईनला असं वाटेल ते खप्पड घालाय तिथे खप्पड कसे दाखवायचे खप्पड घाल मी इथे हे कसे दाखवाय खप्पड घाल पण जे हाय ते दाखव ना बाबा नाही ते कशाला दाखवतो मला घालू पडत मी सेदू खाडव छे ने ही देखाड ने बाप्पा खळी भाई कसं आहे माहिती आहे काय खळी आणि खप्पड हे दोन्ही गाल आत गेल्याचं लक्षण आहे पण खळी म्हणजे कसं माहिती आहे काय तेला तुपाचं खाऊन पुष्ट झालेल्या समाजाच्या सुबत्तेचं प्रतीक म्हणजे खळी आणि खप्पड म्हणजे अण्णांना तशा झालेल्यांचं प्रतीक आहे होते तुमच्याकडे बघून कोणाला वाटेल तुम्ही खप्पड आहे म्हणून नाही एक काम करूया आपण मेकअप ती बद्दू भरी नाखू छो काय काय मेकअप करून टाका फटाफट फटाफट माझ्या पिक्चरला मेकअप फिकअप असले काय लाड नसतात सकाळी 7 आर्टिस्ट आले की 11 वाजेपर्यंत उन्हात वाळेव तुम्ही त्याला दिवसभर उन्हात राफवायचं ओरिजिनल मेकअप ना ना ऊन मध्ये तर माझी स्किन पूर्ण टेन होणार ना बाबा अहो टनाचं ओझ घेणाऱ्या माणसं स्किन टॅन विल त्यांना काय होईल अशी काय यायला ह्या गोऱ्या चामडीला मी टॅन करण्यासाठी मेकअपचा खर्च करावे 3 पिक्चर होतील माझे त्याच्यात असले काय लाड चालत नाही त्याच्यामुळे मॅडम व्हॅनिटी फिनिटी वगैरे काय नाही तुमच्याकडे नको माझ्याकडे 6-6 व्हॅनिटी आहे मी मंगवते ना ते 2 शोच्या मध्ये आराम कसा करणार बसणार कुठे मला तो अत्यारची पग दुखवा मेंढा बाबा काय दुखाले पाच पग आईला 5 मिनिटात तुमचे पाय दुखाय मग 8 किलोमीटर चालणार कसं तुम्ही
माझ्या सेटवर आर्टिस्टला गाडी फिडी लाड नाहीत बरं काय. उठायचं सरळ सेटवर चालत यायचं, आर्टिस्ट चालत येतो मग फासला उठायचं काय झाडामागे सगळं सकाळचं ओरखायचं, नदीवर आंघोळ करायची आणि थेट चालत सुटायचं सेटवर. तिथे अर्धा कप चहा मारला, सातला कॅमेरा रोल. हे आष्टेकर झाडामागे सगळं ओरखायचं. हॉटेल वॉटेल नाही कशाला पाहिजे, हॉटेल रात्री मळ्यामध्ये झोपायचं, आदिवासींचं दुःख कसं करणार तुम्हाला त्याशिवाय. आणि असले काय लाडबीड काय नाही, हे असं खर्च किती वाचला बाई मला सांगा. लॉजिंग नको, बोर्डिंग नको, खायला नको, प्यायला नको. अरे पण बाबा मी तयार आहे ना बाबा खर्च करायला, तू कशाला टेन्शन करते. नॅशनल अवॉर्ड पाहिजे का नको? नॅशनल अवॉर्ड पाहिजे बाबा, चल हॉटेल सोडून दे. माझ्याकडे सकाळी सातचा एकदा चहा झाला की दुपारी दोनला जेवण, एक भाकरी थोडी चटणी, अगदी कोण अगदी कोण आजारी बिजारी पडलं, एक ग्लुकोज बिस्किट दिली की काम झालं. रात्री बाराला पॅकअप. बस बाराला पॅकअप झालं तर दोन दिवसाचा ब्रेक खावा पिवानू जलसो. काय जलसो, कसला जलसो? कसा जायचो? परत फाटे पाचला उठायचं, नवीन लोकेशनला चालत जायचं 8 किलोमीटर. तसं जायते. आता परवा दिवशी शूटिंग सुरू होतं, परवाच्या दिवशी गावाच्या बाहेर मी एक ओसाड वाळवंट असं घेतलेला आहे, म्हणजे माळ आहे तो. सकाळी रणरणत उन्हामध्ये त्या हिरोईनीची अशी व्यथा मांडायची आणि रातच्याला तिथंच मी सॉन्ग काढणार. आणि ह्या डान्सच्या वेळेला माझ्या सिनेमाची टर्निंग स्टोरी इथं जाय लक्षात. उत्सवाच्या वेळेला काय होते, हे सगळे दरोडे खरं तर दरोडा घालतात आणि माझ्या हिरोईनीवर अत्याचार होतो. आता इथं अत्याचार करायला म्हणजे नक्की कोणावर अत्याचार होणार हे मला कळलेलं नाही. असं होणार न्यावती नंतर पोलीस स्टेशनला जाती, मग परवड आहे तिच्या लाईफ. ना 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 बापा, लोचो छे लोचो छे. हा नॅशनल अवॉर्ड म्हणजे फक्त रड 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 करूनच मिळते काय? काय हॅपी मुडचा नसते काय नॅशनल अवॉर्ड मध्ये? असंच आहे ते. हे बघा, नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळवायचं असेल की नाही, तर गरिबी आणि शोषण दाखवल्याशिवाय अवॉर्ड कोणी देत नाही. मला सांग तू, माझ्याने काय एवढा सगळं होणार नाही बापा. तर मी एक काम करते, माझ्याकडे पैसा आहे हो, मी ना तिकडे वरती आहे ना दिल्लीला नॅशनल लेवलला मॅनेज करून टाकले. जायला म्हणजे काय? मराठी माणसं वर अवॉर्ड घेतात म्हणजे काय मॅनेज करतात असं वाटतं का तुम्हाला? अहो बाई, मराठी माणसाला दिल्ली जर मॅनेज करता येत असती तर इतकी वर्ष या गृहमंत्री पदावर कशाला आपण समाधान मानून घेतलं असतं? आपण अल्टरनेट पंतप्रधान काढला असता एव्हाना, असं काय करायला तुम्ही? आणि बाई कसं माहिती काय, ह्या हे सगळे पिक्चर करायला नॅशनल अवॉर्ड साठी कष्ट घ्यायला लागतात. कष्ट कष्टाला काही शॉर्टकट नाही हो. आणि मराठी माणसाकडं आहे असं सांगण्यासारखी एकच गोष्ट आहे, म्हणजे ती म्हणजे कष्ट. कष्ट घेतल्याशिवाय असले पिक्चर निघत नाही. नाही बापा, मला एवढे कष्ट नाही जमते. 8-8 किलोमीटर चालत जायचं, हॉटेल नाही, स्किन टेन करायची, मरवाते तारा नॅशनल अवॉर्ड तू तारा पास राख मने नथी जो तू बापा. असं असते काय नॅशनल अवॉर्ड? डफोल डस नक्काम डोडायो ये गांडो परत जेवायला सांगतो तुम्हाला. आणि आता वळूयात परीक्षकांकडे. स्वप्नील सर, या ऍक्टची ब्युटी मला असं वाटलं की हा ह्याचं बोलतोय, ती तिचं बोलते, ती चूक नाहीये किंवा ती वाईट नाहीये, ह्या दोघांच्या मिसफिट मधनं घडणारी कॉमेडी आम्हाला बघायला मिळाली. आणि बेन तुम्ही बहु सरस लागो छो. थँक यू ऋषा, माइंड ब्लोइंग, सुपर, व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट, गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. अश्विन मॅम, ऋषिकेश अप्रतिम, छान, सुंदर, अगेन हा तुमचा हातखंडा आहे. ही भाषा सुद्धा तुम्ही ह्याच्या आधी बोलला आहात. लीनाचं नवीन एक काहीतरी होतं की आज गुजरातीमध्ये तुम्ही बोललात. अप्रतिम परफॉर्मन्स, युअर ग्रेट ऍक्टर, ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात आपल्याला. बेन आ तमारी माटे. थँक्यू. आणि आ तुम्हाला बनने ना माटे. अश्विन मॅम झकास. आणि दहा तुम्हाला मिळालेले आहेत. आणि मला परत सांगावं असं वाटतं की आज एलिमिनेशन आहे, त्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता हे पाहूयात की कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, कोण आहे याची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, आणि त्याचबरोबर हे पाहायचंय की कुठली जोडी आज आपला निरोप घेणार. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. एक जोडी आज आपला निरोप घेणार आणि त्यानंतर 5 जोड्या जाणार महाअंतिम फेरीमध्ये. विचारूयात परीक्षकांना की कुठली जोडी आज आपला निरोप घेणार आहे. या आठवड्याच्या बॉटम 2 जोड्या आहेत दिगंबर आणि मंगेश आणि विजय आणि क्षिती. तुम्हा दोघांमध्ये जी ग्रँड टोटल झालेली आहे
जी आतापर्यंतच्या एपिसोड्सची टोटल आहे, त्या टोटल मध्ये फक्त अर्ध्या मार्काच्या फरकाने एक जोडी राहणार आहे आणि दुर्दैवाने एका जोडीला आपला निरोप घ्यावा लागणार आहे. आणि जी जोडी आज सेफ आहे ती आहे विजय आणि क्षिती. तुम्ही सेफ आहात, तुम्ही बसू शकता. मंग्या कैसा लग रहा है? या रंगमंचाने मला कॉन्फिडन्स दिला आणि स्टँडअप कॉमेडी मध्ये स्टँड होण्यासाठी खूप मदत केली. म्हणजे मी हे बोलायचं म्हणून बोलत नाही, पण या टीम मध्ये आत्ताच्या पर्वामध्ये मला यांची खूप गरज होती आणि हे सगळे मित्र एनकेन प्रकारे माझ्या पाठीशी उभे होते, यांच्यामुळे मला एक मानसिक आधार मिळाला. थँक्यू व्हेरी मच. इथून जाताना वाईट तर वाटणारच ऑब्विसली, पण मला बरं असं वाटतं की बाकीचे जे आहेत ते तुफान बॅटिंग करतील आणि प्रत्येक वेळेला स्टेजवर उभं राहून परफॉर्मन्स करण्यापेक्षा यावेळेला मी आणि मंग्या समोर बसून यांचा परफॉर्मन्स बघू ना, त्याच्यात अजून मजा येईल. आता इथून जातोय तर बरंच काही घेऊन जातोय, त्यामुळे दुःख नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोनही मित्रांच्या साठी झाल्या पाहिजे. आणि याच बरोबर या पाच जोड्या जाणार आहेत आता महाअंतिम फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या पाचही जोड्यांच्या साठी. या आता ठरल्या आहेत या पर्वातल्या बेस्ट आधार कार्ड जोड्या. यातून आपण निवडणार आहोत एक श्रेष्ठ आधार कार्ड जोडी. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन सगळ्यांचं. आणि आता शेवट गोड तर सगळं गोड, बघूयात कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. लीना आणि ऋषिकेश परफॉर्मर ऑफ द डे. आणि आता बघूयात की कोण आहे याची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. ज्यांना मिळणार आहेत आंबे एक डझन म्हणजे इट्स फ्रुटी आणि मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत. ज्या जोडीने महाराष्ट्राच्या प्रत्येक घराला दाखवून दिलं की योगा कसा करू नये, ती आजची आहे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी भाऊ आणि सुप्रिया. या भागाची सुरुवात म्हणजे तो आत्ता माझा होतो काय मजा आली सांगतो तुम्हाला. हा भाग इथे संपलेला आहे. या कार्यक्रमाचा शेवट हा मीच करत असतो, त्यामुळे भेटूयात पुढच्या आठवड्यात फ्रुटी पासून फुबाई फू कॉमेडीचं आधार कार्ड.